एवढं चांगलं एक वातावरण आहे, एवढं चांगलं दृश्य दिसतंय, तर खूप खूप कमाल वाटतं यार मला. जेवढे डिस्कनेक्टेड आपण वर्ल्ड पासून असतो, आय थिंक मला तेवढं ते इनोसेंट आणि प्युअर वाटतं. माझा व्हॅलेंटाईन तेव्हा पण तो ती होती, आज पण तोच असेल आणि पुढे तीच राहील. प्रेम हे इनोसेंटच असतं, तुम्ही कधीही करा. व्हॅलेंटाईन डे आज आहे आणि याच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपण कन्नीच्या संपूर्ण टीमसोबत गेटवेल आलो. गेटवेवरून आपण क्रूजवर, शुभंकरच्या भाषेमध्ये क्रूजवर आपण आलेलो आहोत. तर चला तर गप्पा मारूया, व्हॅलेंटाईन डे त्यांच्यासाठी किती खास आहे, किंबहुना कन्नीच्या टीमसाठी. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काय सांगाल, किती करपल्यासारखं होते आणि किती डगमगल्यासारखं होते क्रूजवर. क्रूज हे सगळं जरी होत असताना तरी आमचा आनंद आणि आमची एक्साइटमेंट काय कमी नाही झाली आहे. कारण की एकतर व्हॅलेंटाईन्स डे सगळ्यांसाठी खूप एक्साइटमेंटचा दिवस असतो आणि प्रेमाचा दिवस आहे. त्यात आमचा टीझर आलाय, कन्नीचा टीझर आलाय, ज्याच्यासाठी आम्ही कधीपासनं आतुरतेने वाट बघत होतो. सत्य तर वाट बघत होतो आणि तो आज सगळ्यांसमोर आलाय. आणि आमचं सगळ्यांचं एकत्र भेटणं भरपूर वेळा खूप कमी होऊन जातं, म्हणजे प्रमोशनच्या निमित्ताने आता होतच आहे, पण प्रेमाचा दिवस आहे आणि मित्रांवरती माझं तरी सगळ्यात जास्त प्रेम असतं आणि आज सगळ्या मित्रांबरोबर आज कन्नीचं प्रमोशन्स चालू आहे. एवढं चांगलं एक वातावरण आहे, एवढं चांगलं दृश्य दिसतंय, तर खूप कमाल वाटतं यार मला. बरं ऋतू, तुला विचारायला आवडेल की असं बोलतात ना की प्रेमाची सुरुवात ही शाळेपासून होते. शाळेमध्ये आपण आपल्या सिनियरला लाईक करत असतो, किंवा आपल्या शाळेतल्याच कोणत्या तरी मित्राला, मित्रमैत्रिणीला वगैरे, टीचरला आपण सुरुवात करत असतो. तुझ्या बाबतीत झालं का शाळेतलं प्रेम, कॉलेजमधलं प्रेम आणि आत्तातलं? अरे किती तो वेडेपणा होता, असं कधी झालंय का? ॲक्च्युली वेडेपणा नाही वाटला मला कधी. इट वॉज व्हेरी क्यूट आय वुड से, कारण जेवढे डिस्कनेक्टेड आपण वर्ल्डपासून असतो, आय थिंक मला तेवढं ते इनोसेंट आणि प्युअर वाटतं. सो असं वाटत नाही मला, पण डेफिनेटली मला असं वाटतं की आपण जसे मोठे होतो, आपण ग्रो होतो, आपण इव्हॉल्व होतो, मॅच्युअर्ड होतो, तेव्हा आय थिंक आपण सिच्युएशन्स बेटर हँडल करू शकतो. सो मला असं अरे काय हे असं कधीच नाही वाटलं, बट डेफिनेटली आय डाऊट माय चॉईसेस, बट या that is okay. I think that is life and you move on, so that's okay. ऋषी, तुला विचारायला आवडेल, काय सांगशील कॉलेजमधलं प्रेम, शाळेतलं प्रेम आणि आत्ता लग्न झाल्यानंतरचं सगळं पाठीमागचं कितपत आठवतं, किती असं मजा मस्त की अरे यार हीच ती मुलगी होती ज्यासोबत सुरू होतं, किंबहुना मिळाली असते तर खरंच मजा आली असते, असं काही काय खरं सांगू तर असं नाहीये, असं माझ्याबद्दल कधी झालं नाही. आता माझी जी बायको येते ना मी, सो बेसिकली आम्ही गेली 10 वर्ष डेट करत होतो लग्नाच्या आधी, त्यामुळे असं मला कधीही कुठल्या मुलीबद्दल दुसऱ्या वाटलं नाही. आणि बाकी सगळं आता ह्या दोघी पण खूप जवळच्या मैत्रिणी आहेत, पण इट इज मला मैत्री करायला खूप आवडते, पण मला जे प्रेम जे मला मनापासून वाटलं ते मला तन्मयीबाबत वाटलं आणि ते तसंच वाटत आहे, वाटत राहील असं मला वाटते आणि ते कधी बदलणार नाही. सो माझा व्हॅलेंटाईन तेव्हा पण तो ती होती, आज पण तोच असेल आणि पुढे तीच राहील. वल्लरी, तुला विचारायला आवडेल, काय सांगशील शाळेतलं आणि कॉलेजमधलं प्रेम? शाळेतलं प्रेम फार मजेदार असतं, असं एकदम इनोसेंट असतं, म्हणजे फार आपण काही बोलत नसतो पण तरी असं कळलं ना कधीतरी. तेव्हा तर मेसेज पॅक असायचा, तो संपायचा, 99 रुपीजचा यायचा, तो मला आई परमिशन द्यायची 2 महिन्यातनं एकदा रिचार्ज करायला, आणि मग वाचून वाचून एक एक मेसेज करायचा किंवा एकाच मेसेजवर खूप टाईप करून पाठवायचा, असं सगळी गमती जमती शाळेत केलं आणि तेव्हा खूप ती मजा यायची.
सो आता छान वाटतं ते आठवून की दॅट इज व्हेरी इनोसेंट अँड नाईस. आईच्या फोनवर मेसेज करायचं की परत या नंबरवर मेसेज करू नको, घरी घरी आल्यावर करू नको असं काय. हा शेवटचा मेसेज परत या नंबरवर मेसेज करू नको, परत करू नकोस. काय सांगशील, शाळेतलं कॉलेजमधलं प्रेम? शाळेतलं मला असं वाटतं प्रेम हे इनोसेंटच असतं, तुम्ही कधीही करा. लग्न तुम्ही म्हणाल तर त्याच्यामध्ये स्वार्थ वगैरे बरेचशा गोष्टी, फिनान्शियल सेटलमेंट वगैरे ह्या सगळ्या थॉट्स येऊ शकतात लग्नामध्ये, पण प्रेमामध्ये ते येत नाहीत. प्रेम आपण असं ठरवून विचार करून नाही करत की हा व्यक्ती छान दिसतो म्हणून करूया प्रेम, किंवा ही व्यक्ती श्रीमंत आहे म्हणून करूया, किंवा ही व्यक्ती सक्सेसफुल आहे म्हणून, असं सगळं प्रेम नाही करत आपण. तसं इतर अरेंजमेंट्स करू शकतो बट प्रेम नाही करू शकत. सो प्रेम आय थिंक शाळेतलं असो आत्ताच असो इनोसेंटच असतं. शाळेतलं थोडंसं काय म्हणतात त्याला अबोल असतं, आय थिंक तो त्याची जास्त प्युअर प्युअरिटी अशी असते. आणि त्या अबोलमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला, कधीतरी मिस्ड कॉल दिला तिथे, किंवा लँडलाईनचा काळ, ही तर मेसेजचा वगैरे काळ म्हणते, मला लँडलाईनचा काळ आठवतो. या सो त्याच्यावरून वेगळ्या आवाजात बोलणं वगैरे असे सगळे प्रकरण पण केली आहेत मी. सो या ते खूपच या इनोसेंट होतं मला. असं बोलायला काहीच हरकत नाही की शाळेतलं आणि कॉलेजमधलं, शाळेतलं प्रेम आपलं इनोसेंट असतं, कॉलेजमध्ये आल्यावर खरं कळायला लागतं कसं असतं आणि आत्ता प्रेम काय ते आपल्याला खरं जातं. तुला विचारायला आवडेल की प्रत्येक सिनेमा आपण जेव्हा शूट करतो तर काही ना काहीतरी असे सीन्स असतात जे आपल्या शेवटपर्यंत लक्षात राहतात, मग ती मजा मस्ती असेल आपले फंबल असू दे, कन्नी शूट होत असताना असा कोणता सीन किंबहुना अशी कोणती आठवण आहे ज्याच्या प्रेमात तू पडलास? प्रेमात पडलोय अरे यार, जो एक सीन आहे ना तो मला ना खरंच आत्ता तर मला नाहीच सांगता येणार, कारण की मला तो एवढा आवडतो. आणि म्हणजे त्या सीनमध्ये काम करताना, म्हणजे जेव्हा सेटअप होत होता त्याचा, आणि सेटअप झाल्यानंतर ते अख्खं लाईटिंग आणि ते खूप चांगलं म्युझिक होतं ते तेव्हा वाजत होतं, आणि तो ॲटमॉस्फिअर जेव्हा निर्माण झाला होता ना, म्हणजे असं भरपूर वेळेला ना शूट करताना आपल्याला बॅक ऑफ द माइंड माहीत असतं की आपण हे शूट करतो आहे, किंवा हे आपलं असंच आहे, आपलं काम आहे, पण ना ते ॲटमॉस्फिअर ना एवढं सुंदर होतं की ना तुम्हाला जसं ना खूप ओव्हरवेल्म्ड वाटतं, आणि खूप ना म्हणजे ती फिलिंग ना मी कधी माझ्या खऱ्या आयुष्यात पण मला कधी आली नाही. आणि मला हे खूपच म्हणजे आय फील मी खूप लकी आहे त्या बाबतीत, आम्ही सगळेच खूप लकी आहोत की आम्ही ह्या क्षेत्रात आहोत, की कधी कुठल्या ज्या गोष्टी आपण ॲक्च्युअल लाईफमध्ये कधी एक्सपिरियन्स नाही करत ना, त्या आपण असं कामाद्वारे एक्सपिरियन्स करतो. तर ती जी मोमेंट आहे जी मी आता ऑब्व्हियसली नाही सांगू शकत, 8 तारखेनंतर मी भरभरून बोलेन त्याबद्दल, पण ती एक मोमेंट मला वाटते की भरपूर इथे मी ती तुला पण कळली असेल, भरपूर लोकांना कळली असेल की काय बोलतोय मी, बट दॅट्स मी त्या त्या सिक्वेन्सच्या खूप प्रेमात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमचा आय गेस जो ओपनिंगचाच आहे सिक्वेन्स, ज्याच्यात आम्ही चौघं एकमेकांवर असे पडलो आहे, तो ना मला असं वाटतं दॅट डिरेक्टली शोज किती मैत्री आहे का काय आहे यांच्यामध्ये. आणि आम्ही पण एकमेकांवर अशा विथ झिरो इनहिबिशन्स आणि विथ झिरो इन्सिक्युरिटीज आणि काही प्रॉब्लेमच नाही आहे, आम्ही एकमेकांवर असेच पडलो आहे, तर दॅट टॉक्स अ लॉट अबाउट फ्रेंडशिप. नाही म्हणजे आता जेव्हा शुभंकर बोलत होता तेव्हा ऋताच्या सुद्धा ते झालं की नाही तोच सीन असणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त असा कोणता सीन किंवा अशी कोणती आठवण ज्याच्या तू कन्नीच्या प्रेमात आहेस? मी ॲक्च्युली कन्नीच्या प्रेमात ज्या दिवशी मी ती स्क्रिप्ट ऐकली त्या दिवसापासून आहे. बट द बेस्ट पार्ट आय थिंक माझ्या सगळ्यात आवडता आणि जवळचा सीन आहे जेव्हा, ॲक्च्युली आमच्या चौघांचा सीन आहे आणि मी जेव्हा ह्यांना येऊन बट इट्स ऑलमोस्ट प्री क्लायमॅक्स काइंड ऑफ, आता मला फार रिव्हील नाही करता येते, पण आय थिंक इट्स. आणि त्या दिवशी एवढं मला आठवतं इंडिया पाकिस्तानची मॅच होती आणि ज्या दिवशी 18 बॉल 48 गेला ना तो दिवस होता, त्यामुळे इथे मी असं सगळं चालू आणि हे सगळे सो ती एक झाला हा तो वेगळा बाजू झाला, पण तुम्ही सीन बघितलं होतं कळेल की तो इतका गोड सीन आहे आणि ज्या पद्धतीने त्याच्यात आय मीन इट डझंट लुक की कोणी त्यात ऍक्ट करतंय असं माझं स्पष्ट मत आहे. मला असं वाटतं की आणि ऑल्सो मला ह्या म्हणजे आपण प्रत्येक ह्याच्यात म्हणतो की आमची केमिस्ट्री खूप ऑर्गॅनिक झाली आहे, पण थँक्स टू अर डिरेक्टर अँड आर डी ओ पी ऑल्सो, कारण दे वर ऑलवेज लाईक की तुम करो आपको जो करणार आहे, आणि हे फ्री हँड खूप कमी वेळा मिळतं ॲक्टर्सना. सो थँक्यू सो मच त्यांनासाठी, कारण कुठेतरी मला असं वाटतं तेही जबाबदार आहे, डेफिनेटली जबाबदार आहेत आमच्यामध्ये ती केमिस्ट्री, कारण आम्ही मी आणि ऋषीने काम केलं आहे, पण मी शुभंकर आम्ही पहिल्यांदाच सी वी नो इच अदर, बट आय थिंक कन्नीमुळे आम्ही खूप आता आम्ही ओळखतो एकमेकांना, हा डिफरन्स होता तो आय थिंक आय कॅन वाउच फॉर हिम आय नो दॅट नाव. असं म्हणजे वल्लरी बरोबर मी पहिल्यांदाच काम करते, पण कुठेच आम्हाला चौघांमध्ये असं मला
एक टेन्शन होतं जेव्हा की बापरे एवढी मैत्री कशी, म्हणजे काय काहीच सी ऋषी बरोबर इज डिफरंट किंवा अजिंक्य बरोबर डिफरंट, कारण मी केलं आहे काम आणि आय नो कसं, पण इट हॅज टर्न आउट सो गुड आणि असं वाटतं की यार यांच्यासारखा ग्रुप आपल्याला पाहिजे यार असं होतं. सो असा एक सीन आहे. आता मी फार डिटेल हे शुभांकर आणि ऋता जे बोलले ते आम्हाला सिनेमा बघितल्यावरच कळणार, कारण का तुम्ही दोघं जेव्हा बोलत तेव्हा तुम्हाला सुद्धा ते शब्द देतो, कारण असतं ना की गोड जेव्हा असतं रागीट किंवा घाण असं सांगायचं असेल ना तर आपण खूप काय बोलून जातो, पण जर गोड एखादी आठवण सांगायची असेल तर ते शब्द सुटत नाही. तशा दोघांसोबत झाले. मग तुम्हाला सुद्धा विचारतो कन्नी दरम्यानचा कोणता असा सीन ज्याचा प्रेमात पडायला वाटला तुला सीन कोणा पडला सुद्धा सीन असतो परत, म्हणजे मला असं वाटतं आमच्या तिघांची उत्तरं वेगवेगळे सीन असतील पण तरी आम्ही रिव्हील नाही करू शकणार ती उत्तरं. आणि ऋतानी खूप मुद्दे त्यातले कव्हर केले मैत्री बाबतचे किंवा ऑर्गॅनिक फ्रेंडशिप बाबत, जे आमच्या पाचही जणांबद्दल सेम घडलं, त्यामुळे माझं पण असा कुठला एक स्पेसिफिक सीन नाही. आमच्या चौघांचे खूप सीन असे आहेत ज्या सीनवर मी प्रचंड मजा केली आणि ती मजा जसं ती म्हणली तसं दिग्दर्शकांनी आम्हाला वाव दिला, ते ती जी आम्हाला स्पेस मिळेल त्याचा आम्ही फायदा घेतला आणि तो नशिबाने चांगल्या पद्धतीने फायदा घेतला असं मी म्हणेन. आणि त्यामुळे इट हॅज कुक्ड वेल असं मला वाटतं. सीन तर आता नाही रिव्हील करू शकत, पण आम्ही लंडनला हा एक्झॅक्टली सो लंडनला आम्ही गेलो होतो तर एक दिवस आम्हाला रेस्ट डे होता की तुम्ही आराम करा अक्लमटाईज व्हा. सो तो एक दिवस आम्ही चौघं खूप फिरलो. ऋषीला लंडन सगळंच माहिती आहे काने कोपरे, सो त्यांनी आम्हाला खूप फिरवलं. आम्ही ब्रॉडवे बघितला आणि आम्हाला त्या दिवशी ॲक्च्युली असं झालं की आम्ही खूप वेळ एकमेकांबरोबर होतो, रिडिंगला भेटणं वेगळं आणि ॲक्च्युली एक दिवस स्पेंड करणं वेगळं. सो तेव्हा आम्हाला खूप कळलं एकमेकांचे ट्रेट्स, एकमेकांचे बोलण्याची पद्धती आणि ते. सो तो दिवस त्याने आमचं बॉन्डिंग झालं आणि आय थिंक दॅट हेल्प की तेच मग फिल्ममध्ये दिसलं. काय सांगशील माझ्या वाट्याला काही खूपच चांगले सीन्स याच्यामध्ये आले जे आय एम शुअर प्रेक्षक लक्षात ठेवतील, म्हणजे त्यांना ही फिल्म आवडेल. प्रत्येक कॅरेक्टरशी ते रिलेट करतील, ते निहालला पण सोबत घेऊन जातील. वल्लरीसोबतचा माझा म्हणजे माझ्याजवळजवळ इंट्रोच्या वेळेचाच तो सीन आहे, तो मला पर्सनली जर फन सीन सांगायचा झाला, माझे खूप इमोशनल असे पण काही सीन्स आहेत बट जे करणं एक वेगळा टास्क होता त्या विशिष्ट भाषेमध्ये. पण वल्लरीसोबतचा सीन मला ती ॲक्च्युली माझ्यासाठी सरप्राईज पॅकेज होती फिल्ममध्ये, म्हणजे मला असं होतं की इतकी शाय आणि अशी मुलगी असावाला रोल करते आहे, पण ज्या पद्धतीने ती आली ज्यानुसार ती बोलत होती, सो आय थिंक दॅट वॉज अ सरप्राईज पॅकेज फॉर मी, जे पीपल आर गोइंग टू हॅव अ बिग लाफ. नाही खरंच खूप भारी वाटतं तुमच्या सगळ्यांसोबत गप्पांवरून. तुर्तास मी इथे थांबतोय कारण का ऊन खरंच डोक्यावर आलं आहे आणि घामाच्या धारा खूप निघत आहेत, पण जाता तर तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमला व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.